जुन्नर विधानसभा मतदारसंघाचे राष्ट्रवादीचे उमेदवार अतुल बेनके यांना गावभेट दौऱ्यादरम्यान नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळताना दिसत आहे. काळवाडी, धोलवड व परिसरातील इतर गावांमध्ये नागरिक मोठ्या संख्येने बेनके यांच्या गावभेट दौऱ्यात सहभागी होताना दिसत आहेत. आज झालेल्या या गावभेट दौऱ्यादरम्यान मोहित शेठ ढमाले, माजी सरपंच पांडुरंग नलावडे, सरपंच मंगल नलावडे, जालिंदर पानसरे, विशाल तांबे, निलेश तांबे, भोलशेठ नलावडे, कैलास नलावडे, बाळासाहेब नलावडे, नरेंद्र नलावडे, पिंटूशेठ नलावडे, सोमनाथ नलावडे, मिलिंद नलावडे, ऋतुराज नलावडे, सुभाष मुंडे, गुलाब नलावडे, आर आर मुंडे व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते. आपण पाहत आहोत याच कार्यक्रमाची काही क्षणचित्रे. उपस्थित आपल्या तालुक्याचं युवा नेतृत्व सन्माननीय अतुल शेठ बेनके, त्याचबरोबर जिल्हा परिषद गटाचं सदस्य, जिल्हा परिषद सदस्य मोहित भाऊ ढमाले, गणेशजी कवडे, त्याचबरोबर पंचायत समिती सदस्य तुषार शेठ तांबे, आणि त्याचबरोबर प्रचार फेरीनिमित्त आलेले तालुक्यातील सर्व पक्षाचे पदाधिकारी, त्याचबरोबर ग्रामस्थ. आज आपल्याकडे गावामध्ये गावभेट दौरा आयोजित केलेला आहे. आता राष्ट्रवादीचा उमेदवार अधिकृत घोषित झालेला आहे, तर मला असं सांगावंसं वाटतं की सत्तेत नसतानाही अतुल शेठच्या माध्यमातून काळवाडीत खूप सारी अशी कामे झालेली आहेत. जिल्हा परिषदेच्या माध्यमातून असेल, नगरसेवकाच्या माध्यमातून असेल, अनेक रस्त्यांना निधी, दुरुस्त्यांना रस्त्याला 15 लाख रुपये निधी, माळवाडीच्या रस्त्याला 20 लाख रुपये निधी, हे तीन खंडामध्ये सरकारने ठेवून ब्लॉक, त्याचबरोबर अनेक सारे आत्ता 5 वस्तीला आधीचा 5 लक्ष, आत्ताचा 3 लक्ष, असे अनेक निधी अतुल शेठच्या माध्यमातून आपल्या गावाला भेटलेले आहेत.